एका कंत्राटदाराला 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला, पण पोलिसांना पाहताच आरोपींनी गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला। यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ढाकणी गावाजवळ ही घटना घडली। नांदेडमधील कंत्राटदार तेजस लोहिया यांना फोन करून आरोपींनी 1 कोटीची खंडणी मागितली। लोहिया यांनी ही माहिती पोलिसांना दिली। आरोपीशी बोलून 2 लाख देण्याचं ठरवण्यात आलं। पोलिसांनी सापळा लावला। पैसे घेण्यासाठी 3 आरोपी हॅरियर कार आणि 2 दुचाकींवरून आले होते। पोलिसांना बघताच आरोपींनी गोळीबार केला आणि प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार करत तिघांचा पाठलाग सुरू केला। काही वेळातच 3 आरोपींना अटक करण्यात आली, ज्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।